Hello, my dear friends. Once again, I welcome all of you in the series of Active and Passive Voice. Today, we are going to discuss about how to change simple past tense active voice sentence into passive voice sentence. My dear friends, very first, we have to understand what exactly the structure of active voice in simple past. The structure of active voice in simple past is subject plus verbs second form, and then object, and then adverbial. And how we can convert it into the passive voice? As all of you know now, just we have to take that object at the beginning in the passive voice. So we will take object, then say this is a simple past tense. So as a helping verb, we are going to use here was and were. And of course, as you know, in passive voice, there is going to be the third form. So what is the structure of passive voice? Object plus was oblique were plus verbs third form. Then subject at the place of the object in the objective means that the case now. And then the remaining part of that the sentence means adverbial, complement, whatever will be there, we can keep there, you know. So this is the structure. So let's understand by taking the example, my dear friends. Before that, if you are new on the channel, please subscribe and don't forget to like also, my dear friends. So now let's begin. Example is there. He took medicine. He took medicine on time. Active voice it is tani velevar aushad ghetla. याचा पैसिव वाइज करायचा आहे. चला याच्यातलं ऑब्जेक्ट फाइंड आउट करा. मेडिसिन हा ऑब्जेक्ट आहे, घ्या सुरुवातीला मेडिसिन. त्यानंतर हेल्पिंग वर्ब म्हणून या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स आहे. पैसिव वाइज मध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून वॉज किंवा वेअर पैकी एक घेऊया. तर मेडिसिनच्या समोर सिंग्युलर आहे तर वॉज ठेवतो आपण. मेडिसिन वॉज क्रियापदाचं तिसरं रूप टेक आहे. मेडिसिन वॉज टेकन सब्जेक्ट घ्या ऑब्जेक्टच्या ठिकाणी. ऑब्जेक्टिव केस मध्ये मेडिसिन वॉज टेकन बाय हिम ऑन टाइम. औषध त्याच्याकडून वेळेवर घेतलं गेलं. औषध त्याच्याकडून वेळेवर घेतलं गेलं हे पॅसिव कन्स्ट्रक्शन आहे. मित्रांनो, यानंतर आपण यस नो नेगेटिव्ह कन्स्ट्रक्शन कडे येणार आहोत. जर सिंपल पास्टचं आपण जर नेगेटिव्ह कन्स्ट्रक्शन केलं तर ते काय होतं बघा. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये जर नेगेटिव्ह केलं तर नेगेटिव्ह करण्यासाठी हेल्पिंग वर्ब म्हणून आपल्याला डीडचा वापर करावा लागतो. आणि त्यानंतर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, डीड जेव्हा आला तेव्हा नेगेटिव्ह करत असताना ऍक्टिव्ह वॉइस मध्ये पुढे क्रियापदाचा पहिला फॉर्म ठेवावा लागतो. येस यू नो ऑलरेडी तुम्ही हे टेन्सेसचे सगळे व्हिडिओ ऐकलेले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून नेगेटिव्ह काय झालाय, ही डिडंट टेक मेडिसिन ऑन टाइम. अर्थ लक्षात आलाय तुमच्या, त्याने वेळेवर औषध घेतलं नाही. चला पॅसिव्ह कन्वर्ट करूया. घ्या ऑब्जेक्टला सुरुवातीला, तुम्हाला सवयीचं झालंय आता. घ्या ऑब्जेक्टला सुरुवातीला, ऑब्जेक्ट मेडिसिन आहे. मेडिसिन वॉज निगेटिव्ह आहे, नॉट घेऊया. मेडिसिन वॉज नॉट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म घ्यायचं आहे तर वॉजंट वापरू शकताय. मेडिसिन वॉजंट टेकन क्रियापदाचं तिसरं रूप. मेडिसिन वॉजंट टेकन बाय हिम ऑन टाइम. औषध त्याच्याकडून वेळेवर घेतलं गेलं नाही. औषध त्याच्याकडून वेळेवर घेतलं गेलं नाही. पॅसिव मराठीतला अर्थ आहे. चला मित्रांनो, यसनो टाईप क्वेश्चनकडे जाऊया. यसनो टाईप क्वेश्चन करत असताना काय करतो आपण, डीडला सुरुवातीला घेतो, मग सब्जेक्ट, मग क्रियापदाचा पहिला फॉर्म आणि मग राहिलेला भाग. अशा पद्धतीने ऍक्टिव्हचा यसनो टाईप क्वेश्चन करतोय आपण. आणि हा यसनो टाईप असा होतोय, डीड ही टेक मेडिसिन ऑन टाइम, त्यांनी वेळेवर औषध घेतलं होतं का किंवा घेतलं का, असा त्याचा अर्थ होतो. चला पॅसिवाइज करतोय. डीड हा हेल्पिंग वर्ब घेतलाय, रिप्लेस करा वॉजनी, वॉज किंवा वेअर. पण आपल्याकडे मेडिसिन हा या ठिकाणी सब्जेक्ट आपण घेतोय, म्हणजे ऍक्टिव्ह मधला ऑब्जेक्ट इथे सब्जेक्टच्या ठिकाणी घेतोय. म्हणून आपण इथे वॉज वापरतोय. डीडला रिप्लेस करा वॉजनी आणि म्हणा वॉज मेडिसिन टेक्स तिसरं रूप. वॉज मेडिसिन टेकन बाय हिम ऑन टाइम. औषध त्याच्याकडून वेळेवर घेतलं गेलं का. अशा पद्धतीने आपण सिंपल पास्टच्या या ठिकाणी यस नो टाईपचा जो क्वेश्चन होता
त्याचं पॅसिवाइज केलं आहे. मित्रांनो, निगेटिव्हमध्ये सुद्धा बोलावं लागतं. निगेटिव्हमध्ये सुद्धा ॲक्टिव्हचा आणि पॅसिव्हचा क्वेश्चन आपल्याला करावा लागतो. येस नो टाईपचा कसा होईल तो? येस, ॲक्टिव्हमध्ये तो असा होईल, डिडंट. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरतो. डिड ही नॉट वापरा किंवा डिडंट वापरा. डिडंट ही टेक, परत बघा, टेक वापरतोय म्हणजे क्रियापदाचा पहिला फॉर्म वापरतोय का? डीड आलाय बाबा, म्हणून या ठिकाणी क्रियापदाचा पहिला फॉर्म वापरतोय. डिडंट ही टेक मेडिसिन ऑन टाइम, त्याने वेळेवर औषध घेतलं नाही का? हो, त्याचं पॅसिवाइज करायचं आहे. डिडंटला रिप्लेस करा वॉजंटने. वॉजंट मेडिसिन ऑब्जेक्ट घेतला इकडे, वॉजंट मेडिसिन क्रियापदाचं तिसरं रूप. वॉजंट मेडिसिन टेकन हीचा बाय हेम. वॉजंट मेडिसिन टेकन बाय हेम ऑन टाइम, औषध त्याच्याकडून वेळेवर घेतलं नव्हतं का? त्याच्याकडून औषध वेळेवर घेतलं गेलं नव्हतं का? असा हा त्याचा अर्थ मराठीमध्ये होतोय. मित्रांनो, बोलत असताना, कम्युनिकेट करत असताना WHचे क्वेश्चन सुद्धा आपल्याला दोन्ही फॉर्ममध्ये, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह फॉर्ममध्ये बोलावे लागतात. जशी सिच्युएशन असेल तसं, जेव्हा आपल्याला सब्जेक्टवर फोकस करायचं आहे तेव्हा आपल्याला ॲक्टिव्हचा क्वेश्चन करावा लागेल, आणि जेव्हा रिसिव्हर ऑफ द ॲक्शन म्हणजे ऑब्जेक्टवर फोकस करायचं आहे तेव्हा पॅसिव्हचा क्वेश्चन आपल्याला डे टू डे कम्युनिकेशनमध्ये करावा लागेल. तर तो काय होतोय? येस सर, ॲक्टिव्हचा क्वेश्चन बघा. व्हेन डीड ही टेक, क्रियापदाचा पहिला वापरलाय. व्हेन डीड ही टेक मेडिसिन, त्याने औषध तेव्हा घेतलं. त्यानी म्हणजे ही वर फोकस आहे म्हणून ॲक्टिव्ह आहे. चला पॅसिव्हमध्ये बदल करतोय. व्हेनला व्हेन तसाच ठेवा का? ॲक्टिव्ह असो की पॅसिव्ह असो, WHचा क्वेश्चन आहे म्हणून WH क्वेश्चनच्या शब्दाची जागा बदलणार नाही आहे, हे नक्की आहे, हे तुम्हाला माहिती आहे. व्हेन आणि मग पुढे बघा डीड होतं. डीडला वॉजने रिप्लेस करा. व्हेन वॉज, घ्या ऑब्जेक्ट इकडे मेडिसिन. व्हेन वॉज मेडिसिन, क्रियापदाचं तिसरं फॉर्म. व्हेन वॉज मेडिसिन टेकन आणि सब्जेक्टचा परत ऑब्जेक्टिव्ह केस. व्हेन वॉज मेडिसिन टेकन बाय हेम, औषध त्याच्याकडून केव्हा घेतलं गेलं, असा हा WH क्वेश्चन आपण विचारतोय. होय, घेतलं नाही का, असा हा निगेटिव्ह क्वेश्चन पण विचारावा लागतो. केव्हा नाही घेतलं गेलं औषध, केव्हा नाही घेतलं त्यांनी औषध, असा निगेटिव्ह क्वेश्चन ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हमध्ये विचारावा लागतो. चला मग, ॲक्टिव्हमधला क्वेश्चन असा होईल, व्हेन डिडंट ही टेक मेडिसिन, त्याने औषध केव्हा नाही घेतलं. पॅसिव्ह करूया. व्हेनला व्हेन, व्हेन डिडंटचा वॉजंट, व्हेन वॉजंट, घ्या मेडिसिन ऑब्जेक्ट इकडे ॲज अ सब्जेक्ट. व्हेन वॉजंट मेडिसिन टेकचं तिसरं रूप. व्हेन वॉजंट मेडिसिन टेकन बाय हेम, औषध त्याच्याकडून केव्हा घेतलं गेलं नव्हतं. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सहा प्रकारच्या वाक्याचा, ॲक्टिव्हचा, पॅसिवाइज, स्ट्रक्चरसहित, मराठी अर्थासहित या ठिकाणी सांगितलेलं आहे. मराठी अर्थ सांगण्यामागचं कारण असं की प्रत्येक वाक्याचा अर्थ तुम्हाला व्यवस्थित कळाला पाहिजे, आणि प्रत्येक गोष्ट आपण आपल्या मातृभाषेतून विचार करतो, आणि हे विचार करत असताना इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये नेमका काय त्याचा बदल होतो हे सर्व अर्थ समजण्यासाठी मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला ट्रान्सलेशन करून दिलं गेलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबतोय. येस, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब, डोंट फॉरगेट टू लाईक, अँड इफ यू फील दॅट दिस इज अ इम्पॉर्टंट पॉईंट, डोंट फॉरगेट टू शेअर ऑल्सो माय डिअर फ्रेंड्स. थँक्स अ लॉट फॉर पेशंट लिसनिंग. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलतोय सिम्पल फ्युचर टेन्समध्ये. थँक्यू, थँक्यू.